नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ आर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. बघा मित्रांनो, आपण आत्ता पाहत आहोत डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर. युनिट नंबर वनमधला हा थर्ड चॅप्टर आहे. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला आता आपण काय करतो आहे, तर आपण डिझाईन करतो आहे. बघा, आपण एक सिंगल अँगलचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, आता आपण काय करतो आहे, डबल अँगलचे प्रॉब्लेम पाहतो आहे. बघा मित्रांनो, आपण सिंगल अँगलचे पाहिले होते, आता इकडे पण एक अँगल आला, इकडे पण अँगल आला, म्हणजे डबल अँगल आले. मग डबल अँगल आल्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे चेंजेस करायचे असतात हे तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये कळून जाईल. यानंतर कुठेही डबल अँगल आला तरी ह्या प्रॉब्लेमला मी जशी प्रोसिजर फॉलो करतो आहे तशीच प्रोसिजर तुम्हाला काय करायची आहे मित्रांनो, तुमच्या ज्या ज्या वेळेस डबल अँगल येईल त्या त्या वेळेस हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. काय नाही मित्रांनो, जास्त डोकं लावायची पण गरज नाही, फक्त जिथे जिथे एरिया कॅल्क्युलेट करतो आहे त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं असतं मित्रांनो. बघा मी काय सांगतो आहे, अजूनही व्यवस्थित लक्ष द्या, जिथे जिथे एरिया कॅल्क्युलेशन्स येतात, कुठे पण एरिया कॅल्क्युलेशन येऊ द्या, त्या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपण 2 अँगल यूज करतो आहे. ठीक आहे, झालं एवढंच आहे मित्रांनो, बाकी सगळी प्रोसिजर आपली सेम आहे ॲज इट इज, जशी आपण पाठीमागच्या प्रॉब्लेमला सिंगल अँगलला केलेली आहे. तर बघा मित्रांनो, चला आपण नेक्स्ट कंटेंट बघूया. डिटरमाइन द टेन्साईल स्ट्रेंथ. काय कॅल्क्युलेट करायची रे, टेन्साईल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची. डिटरमाइन द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ रूफ ट्रस मेंबर टू ISA 1990:12. बघा, ज्यावेळेस तुम्हाला कळालं की डिझाईन काय करायचे, डिटरमाइन टेन्साईल स्ट्रेंथ, म्हणजे हा प्रॉब्लेम कोणत्या युनिटचा आहे मित्रांनो, तर डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर. कशाचा आहे, डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर, हे तुम्हाला लगेच डोक्यात आलं पाहिजे. टू ISA, बघा तुम्हाला कसं कळेल की हा डबल अँगल आहे किंवा दोन, म्हणजे दोन अँगल आहेत, तर हे टू ISA इथं दिलंय, गिवन दिलंय. टू ISA म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन 1990:12 mm कनेक्टेड टू 12 mm थिकनेस ऑफ गसेट प्लेट. ही किती आहे गसेट प्लेटची थिकनेस, 12 mm आहे मित्रांनो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 12 mm बोल्ट काय, M20, म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट काय येणार आहे, D = 20 mm, आणि डायमीटर ऑफ होल काय येणार, तर 20 + 2 किती येईल रे, 22 mm. बघा हा क्लॉज काय सांगतो, जर 12 ते 14 mm बोल्ट असेल तर 1 mm ने वाढतो. बघा नंतर 16 to 24 असेल तर 2 mm ने वाढतो, आणि ग्रेटर दॅन 24 असेल तर 3 mm ने क्लिअरन्स वाढतो. म्हणजे इथे काय करतो आपण, 1, 2 आणि 3, 1, 2, 3 अशा व्हॅल्यू आपण ॲड करून आलेला काय होतो रे, तुमचा डायमीटर ऑफ होल असतो. ठीक आहे मित्रांनो, बघा ब्लॅक बोल्ट 4.6 बोल्टचं काय स्पेसिफिकेशन दिलं आहे, म्हणजे काय बोल्ट आहे 4.6 ब्लॅक बोल्ट आहे. कोणता बोल्ट आहे रे, ब्लॅक बोल्ट. ठीक आहे, तर बघा 4.6 मीनिंग काय असतो, FUB अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आणि अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आणि FY यील्ड स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, असे दोन व्हॅल्यू आपण याच्यातून कॅल्क्युलेट करत असतो. तर कशी कॅल्क्युलेट करतो आपण, जो पहिला नंबर आहे तो ॲज इट इज घ्या, 4 × त्याला काय करा, 100 करा. हा 100 कॉन्स्टंट असतो, प्रत्येक वेळेस हीच प्रोसिजर करायची, त्यावेळेस काय येईल रे, हा 400 MPa. ठीक आहे, आणि नंतर ज्यावेळेस आपण बघा, हा जो 400 MPa वाला आहे तो यील्ड स्ट्रेंथ ऑफ बोल्ट काढताना ॲज इट इज घ्यायचा, म्हणजे 400 ला 400, जो अल्टिमेट स्ट्रेंथ आली आहे ती ॲज इट इज घ्यायची. बघा 400 × आता इंटू काय करायचं, तर हे 4.6 आहे, याच्यातलं जे 4 आहे हे कॉन्स्टंट, म्हणजे हे 0 कन्सिडर करायचं. 4 कन्सिडर केल्यावर मी असं लिहू शकतो का, बघा 4 ला 0 म्हणलं, पॉईंटला पॉईंट ॲज इट इज, आणि ह्या पॉईंटला 6 ॲज इट इज, जे आहे ते लिहिलं. फक्त पहिला आकडा, पहिला जो नंबर आहे तो काय केला रे, 0 केला, तर काय येईल रे, तर 240 MPa, 240 MPa ही व्हॅल्यू येते. बघा मित्रांनो, हे आपण बोल्टचे केल्या, पण प्लेटसाठी काय दिलं आहे का तुम्हाला, दिलेलं नाही. बघा प्लेटसाठी काय असतो रे, FU अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ प्लेट, प्लेट किती असते ऑलवेज लक्षात ठेवा, 410 MPa, आणि यील्ड स्ट्रेंथ ऑफ प्लेट काय असते, FY 250 MPa. आता हे कुठं डाटा दिलेला असतो, हा डाटा तुम्हाला पेपर ज्यावेळेस देतात, जिथे स्टार्ट होतो पेपरचा तिथे तुमच्या कंडिशन्स किंवा अझम्पशन्स दिलेले असतात, त्या ठिकाणी पेपरमध्ये तुम्हाला एक्झामला गेल्यावर पेपरमध्ये हा डाटा तुम्हाला फर्स्ट पेजवरती, ज्यावेळेस पेपर स्टार्ट होतो ना, स्टार्ट क्वेश्चन नंबर 1 अगोदर इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात किंवा अझम्पशन्स दिलेले असतात, त्याच्यात हा तुम्ही अझ्युम करता. ठीक आहे मित्रांनो, येते बघा, हा प्लेटचा आपण करतो, म्हणजे मटेरियलसाठी करतो, FU म्हणजे काय, 410 अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ प्लेट,
आणि एफ वाय म्हणजे काय अल्टिमेट यील्ड स्ट्रेंथ ऑफ प्लेट तो किती करतो रे आपण 250 करतो. बघा मित्रांनो ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या गोष्टी नाही आल्या बघा ह्या बारीक सारी गोष्टी असतात ह्या जर तुम्ही चुकवल्या तर तुमचा पूर्ण क्वेश्चन चुकतो. ठीक आहे मित्रांनो चला तर बघा आता तुम्हाला काय करायचे टेन्साइल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. काही डोकं लावायचं नाही टेन्साइल स्ट्रेंथ डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर ओपन करायचा पेज नंबर 32-33. ठीक आहे आणि तुम्ही काय करायचं डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा जो आहे त्याच्यानुसार सॉल्व करायचं. अजिबात काहीच विचार करायचा नाही. बघा पेज नंबर 32 वरती आलो डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर त्याच्यामध्ये आहे आपण तीन टाईपचे डिझाईन करतो. कोणते रे पहिला आहे इल्डसाठी दुसरा आहे रप्चरसाठी आणि तिसरा आहे ब्लॉक शिअरसाठी. तिन्हीचे फॉर्म्युले टाकायचे वन बाय वन कॅल्क्युलेट करायचा जो मिनिमम असेल तो तुमचा काय असेल रे फायनल ॲन्सर असेल. बघा एका स्टेपमध्ये मी तुम्हाला उत्तर सांगितले तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो हा व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. बघा याच्यात नंबर ऑफ गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हार्ड वाटतो पण हे प्रॉब्लेम हार्ड नाही. तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळवून देणारे प्रॉब्लेम आहेत आणि ह्याला वेळ पण लागत नाही. बघा मित्रांनो आता आपण काय करूया डायरेक्ट स्टार्ट करू. ठीक आहे तर बघा पहिली स्टेप काय असेल तुम्हाला कधीही टेन्साइल स्ट्रेंथ विचारली की ह्या स्टेप फॉलो करायच्या. बघा पहिला 6.2 स्टेप नंबर वन काय रे डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू इल्डिंग डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू इल्डिंग काय म्हणतो रे त्याला आपण TDG म्हणतो. काय म्हणतो TDG. ठीक आहे हा क्लॉज नंबर किती आहे क्लॉज नंबर लिहायचा कधीही विसरायचं नाही. क्लॉज नंबर आहे 6.2. ठीक आहे पेज नंबर पण लिहायचा पेज नंबर आहे 32 आणि IS कोड कोणता रे IS कोड 800-2007 हा IS कोड वगैरे सगळं वरती दिलेलं असतं. बघा IS कोड दिलेला असतो. ठीक आहे एवढा डाटा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला टाका आणि कॅल्क्युलेशन करा काय येतो रे TDG इज इक्वल टू AG इंटू FY डिवाइड बाय गॅमा M0. बघा आता AG म्हणजे एरिया काय असणार तुमचा एरिया कॅल्क्युलेशनसाठी तुमच्याकडे स्टील टेबल एक्झाममध्ये अलाव केलेला असतो मित्रांनो हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता सेक्शन आहे आपला. बघा सेक्शन कोणता आहे 90-90-12 तर 90-90-12 ह्या सेक्शनसाठी तुम्ही आता कॅल्क्युलेशन करताय 90-90-12. ठीक आहे तर हा सेक्शन याच्यामध्ये शोधायचा पेज नंबर. बघा तुम्ही IS कोड वेगवेगळे आहेत तुम्ही कोणताही यूज करू शकता. बघा 90-90-12 बघा 90-90 असे दिलेले एक डायमेन्शन्स असतं डेझिग्नेशन असतं. त्यानंतर तुम्ही काय करता थिकनेस किती ह्याची 12 आहे 12 आपल्याला फक्त एरियाशी संबंध आहे तर क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे 20.19 किती एरिया रे हा एरिया आहे गिवन दिला आहे AG इज इक्वल टू 20.19 सेंटीमीटर स्क्वेअर. तर मला हे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये लागत नाही मला हे कशामध्ये पाहिजे रे मीटर स्क्वेअर MM स्क्वेअरमध्ये पाहिजे. तर मी काय करणार ह्याला AG इज इक्वल टू MM स्क्वेअर करण्यासाठी हा जो पॉईंट आहे 20.19 मधला तर 20 हा पॉईंट दोनने पुढे जातो दोन घर पुढे जातो मग काय येईल रे 20.19 MM स्क्वेअर. ठीक आहे मित्रांनो तर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला एकच नियम सांगितला आहे डबल अँगल सेक्शन तुम्हाला करायचं असेल तर एकच नियम सांगितला आहे जिथे जिथे एरिया येईल तिथे तिथे मल्टिप्लाय बाय 2 करायचं. तर मग आता AG काय असेल तुमचा AG इज इक्वल टू 2 × 2019 काय येतो रे बघा माझ्याकडून कॅल्क्युलेशन चुकू शकतात पण तुमचे जे कॅल्क्युलेशन येतील ते तुमचे बरोबर असतील घाबरू नका फक्त प्रोसिजर करत राहा. ठीक आहे मी पण माणूस आहे माझ्याकडून कधी कधी चुकू शकतो मॅन्युअल एरर आहे ठीक आहे पर्सनल एरर आहे तो तुम्ही काय करायचा व्यवस्थित सॉल्व करायचा. थोडा जरी चुकला असेल काही तर तुम्ही ते कन्सिडर करून तुमचं बरोबर येऊ शकतं ना. ठीक आहे बघा 2 × 2019 तर किती आला रे 4038 MM स्क्वेअर ही व्हॅल्यू याच्यात टाकायची. बघा 4039 × FY ची व्हॅल्यू किती आहे 250 डिवाइड बाय गॅमा MO किती रे तुमचा गॅमा MO आहे 1.10. ठीक आहे चला आता ही व्हॅल्यू टाका आणि TDG कॅल्क्युलेट करा. TDG इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतोय बघा हे तुम्ही डायरेक्ट आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की मल्टिप्लाय बाय टू करत असतो हे लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे चला 4039
इंटू 250 डिवाइड बाय 1.10 किती आंसर आलं रे तुमचं 917.95 इंटू 10^3 न्यूटन. बघा मित्रांनो हे आन्सर आहे, हे झालं तुमचं आन्सर नंबर 1, हे आन्सर नंबर 1 झालं. असे 3 आन्सर काढायचे आहेत. आता इल्डिंगसाठी कॅल्क्युलेट केलं, कशासाठी केलं रे आपण, इल्डिंगसाठी केलं. आता कशासाठी करायचं आहे आपल्याला, रप्चरसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मित्रांनो आता मी काय करतो, रप्चरसाठी कॅल्क्युलेट करतो. आता मी काय करतो, रप्चरसाठी, रप्चरसाठी आहे आय एस कोड आपला, आय एस कोड जिंदाबाद, आय एस कोड काढायचा आणि डिझाईन स्ट्रेन ड्यू टू रप्चर पॉईंट टाकून द्यायचा. डिझाईन स्ट्रेन ड्यू टू द रप्चर स्टेप नंबर 2, डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू रप्चर. बघा त्याचा, बघा रप्चर. आता आपला काय रे, आपला कोणता सेक्शन आहे चेक करा, आपला अँगल सेक्शन आहे. आणि तुम्ही डिझाईन स्ट्रेन ड्यू टू रप्चर मध्ये पहिला 6.3.1 आय एस कोड मध्ये सर्वांनी चेक करायचं. पहिला जो आहे तो काय रे, प्लेटचा आहे, प्लेटचा आहे का, प्लेट आहे का नाही, आपल्याकडे अँगल आहे. मग अँगलसाठी कॅल्क्युलेट करतोय आपण. तर अँगलसाठी पुढे बघायचं, पेज नंबर 33 वरती सिंगल अँगल 6.3.3 सिंगल अँगलसाठी जो फॉर्म्युला दिला आहे तो यूज करायचा आहे. बघा आता मी करतो यूज. तर बघा क्लॉज नंबर, बघा क्लॉज नंबर 6.3.3 क्लॉज नंबर 6.3.3 पेज नंबर किती रे मित्रांनो, 33, पेज नंबर 33 आय एस 800/2007 हा तुम्हाला आय एस कोड दिलेला आहे. तर बघा आता मी काय करतो, माझा फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिणार. बघा फॉर्म्युला लिहिणार, फॉर्म्युला काय असतो, टी डी एन इज इक्वल टू काय, 0.9 ए एन सी. बघा फॉर्म्युला लिहिताना खूप काळजीपूर्वक लिहायचं आहे, डिवाइड इंटू एफ यू डिवाइड बाय गॅमा एम वन. एक जरी तुमचा याच्यातलं नोटेशन चुकलं, तुमचं पूर्ण ॲन्सर चुकू शकतं, म्हणून व्यवस्थित फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे, बघा नंतर आहे बीटा ए जी ओ एफ वाय डिवाइड बाय गॅमा एम झिरो. ठीक आहे, तर आता याचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात सगळे व्हॅल्यू टाकायच्यात. आता बघा पहिल्यांदा आपण आपल्या नेहमीप्रमाणे बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. कशाची करणार, बीटाची. तर बीटाची काय व्हॅल्यू आहे रे, बघा मित्रांनो बीटाचा फॉर्म्युला त्याच्या खालीच दिलेला आहे, काही कुठेही शोधायची गरज नाही, त्याच्याखालीच बीटाचा फॉर्म्युला दिला. बीटाचा फॉर्म्युला काय, 1.4 -0.076 डब्ल्यू डिवाइड बाय टी एफ वाय डिवाइड बाय एफ यू बी एस डिवाइड बाय एल सी. बघा हा फॉर्म्युला दिला आहे, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, बघा ठीक आहे मित्रांनो, आता मी काय करतो, याच्यामध्ये पूर्ण व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून टाकूयात. तर बघा डब्ल्यू काय येतो रे, तर आपल्याकडे पहिल्यांदा सेक्शन काय रे, 90 90 12. बघा सेक्शन काय तुमचा, 90 into 90 into 12. ठीक आहे, हा सेक्शन आहे. तर मी याच्यात व्हॅल्यू टाकतो मित्रांनो. बघा आता डब्ल्यूची व्हॅल्यू काय असणार, डब्ल्यू म्हणजे काय रे, विड्थ किती आहे, ऑलवेज तू 90 घ्यायची. बघा 90 90 म्हणजे काय, विड्थ 90 mm येणार. थिकनेस किती आहे रे मित्रांनो, थिकनेस आहे 12 mm, तर ती काय येणार, 12 mm येणार. एफ वायची व्हॅल्यू काय तुमची, 250 mm, तर ती 250 घ्यायची. ठीक आहे, एफ यूची व्हॅल्यू आहे 410, ती 410 mm. बघा हे आपण ऑलरेडी फर्स्ट पेजवरती सगळे कॅल्क्युलेशन काढलेले आहेत. बघा एफ यू एफ वाय डी झिरो डी. ठीक आहे, तर मी त्या व्हॅल्यू आपण लिहितो आहे. नंतर काय रे, बी एसचा फॉर्म्युला काय रे तुमचा, W प्लस W1 मायनस टी हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता सर हे कुठून आला, बघा तुमच्या आत्ता जो तो फॉर्म्युला लिहिला आहे सिंगल अँगलचा, त्याच्या राईट साईडला W मायनस W1 मायनस टी असा फॉर्म्युला दिला आहे. तर बघा W काय येणार, W 90 येणार. W1 काय येणार, W1ची व्हॅल्यू आहे 0.6 इंटू शॉर्टेस्ट डायमेन्शन. बघा A आणि B ह्याला A म्हणतो,
बघा याला ए म्हणतो याला बी म्हणतो आणि याला टी म्हणतो. बघा ए म्हणजे काय पहिली साइड, बी म्हणजे काय हा दुसरी साइड म्हणजे 90 एमएम आणि टी म्हणजे काय थिकनेस. तर बी 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 किती असते तुमची 90, तर 0.6 × 90 काय व्हॅल्यू येते रे चेक करा. 0.6 × 90 किती आहे 54, तर ही 54 घ्यायची 54 mm. तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण बी एस इज इक्वल टू काय येईल रे डब्ल्यू, डब्ल्यू काय असणार आहे तुमचा 90. बघा डब्ल्यू म्हणजे काय तुम्ही ए घेता ठीक आहे, 90 × 54 मायनस थिकनेस काय रे तुमची 12 mm. तर चला कॅल्क्युलेशन करा काय येते बघा, 90 × 54 मायनस 12, 90 × 54 − 12 सॉरी बघा इथे मित्रांनो इथे तुमचं इंटू नाही इथे तुमचं पॉझिटिव्ह आहे, डब्ल्यू प्लस डब्ल्यू 1 54 मायनस टी थिकनेस 12. बघा अशा तुमच्या मायनर्स मिस्टेक्स एक्झाममध्ये पण होऊ शकतात, पण तुम्हाला ते लगेच कळायला पाहिजे आपण काय कुठे आणि कसं चुकतो आहे. ठीक आहे मित्रांनो बघा 132 mm हे तुमचं काय आलं बी एस आलं. आता एल सी कॅल्क्युलेट करायचं, एल सी म्हणजे काय रे पहिला बोल्टचा सेंटर ते तुमच्या लास्टच्या बोल्टच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स. बघा मित्रांनो पहिल्या बोल्टचा सेंटर, बघा पहिला बोल्टचा सेंटर म्हणजे तुमचं हे डिस्टन्स, पहिल्या बोल्टचा सेंटर ते लास्ट बोल्टच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स याला काय म्हणतो आपण एल सी म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, तर एल सी काय येईल रे मग एल सी इज इक्वल टू बघा इथून ही डिस्टन्स पहिल्या बोल्टपर्यंत म्हणजे पहिला ते दुसरा बोल्ट 50 mm डिस्टन्स आहे, सेकंड दुसरा ते तिसरा बोल्ट 50 mm डिस्टन्स आहे, तिसरा ते चौथा बोल्ट 50 mm प्लस चौथा ते पाचवा 50 mm किती झालं रे 450 mm म्हणजे 200 mm हा आला तुमचा एल सी. बघा हे लक्षात ठेवायचं हे काय आहे एल सी म्हणजे काय फर्स्ट बोल्ट टू लास्ट बोल्टचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. ठीक आहे मित्रांनो ते 200 mm आले तुम्ही लिहा 200 mm टाका त्या ठिकाणी व्हॅल्यू, एल सी इज इक्वल टू काय आलं 200 mm. बघा ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, याच्यामध्ये ए एन सी आणि ए जी ओ ह्या दोन व्हॅल्यू राहिलेल्या आहेत, आपण ए एन सी आणि ए जी ओ कॅल्क्युलेट करू. बघा ए एन सी नेट, बघा नेट कनेक्टिंग एरिया म्हणजे कनेक्टिंग लेगचा नेट एरिया. तर कनेक्टिंग लेग कोणती आहे तुमची, बघा कनेक्टिंग लेग कोणती आहे जर प्रॉब्लेममध्ये पाहिली तर बघा ही कनेक्टिंग लेग आहे, बघा ही कनेक्टिंग लेग आहे म्हणजे 90 mm वाली कनेक्टिंग लेग आहे, त्याचा नेट एरिया कॅल्क्युलेट करायचा. काय करायचा रे नेट एरिया, तर तो काय असणार आहे बघा मित्रांनो, आता जर सपोज ही आपण एक छोटीशी डायग्राम काढूयात या ठिकाणी बघा, इथे तुमचा काय रे बोल्ट आहे ठीक आहे आणि हा किती आहे 90 mm आहे. म्हणजे जर मी फक्त एवढीच जर ही लेग बाजूला घेतली तर ती कशी दिसेल रे, तर ही लेग अशी असेल, त्याचा विड्थ किती असेल 90 mm असेल, थिकनेस किती असेल रे मित्रांनो याची थिकनेस आहे 12 mm 12 mm. ठीक आहे आणि बघा त्याच्यात सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला बोल्ट मायनस करायचा आहे याच्यातून. बघा बोल्ट मायनस करायचा आहे ठीक आहे, बोल्ट किती आहे तुमचा बोल्ट 22 mm आहे. बघा डायमीटर ऑफ होल काय बोल्टचा, डायमीटर ऑफ होल 22 mm. म्हणजे तुम्ही करणार काय रे मित्रांनो बघा खूप सोपं आहे, 90 मायनस डायमीटर ऑफ होल किती आहे 22 बघा, मायनस थिकनेस डिवाइड बाय 2 इंटू थिकनेस बरोबर. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला वारंवार सांगत आलो, ज्यावेळेस डबल अँगल आहे त्यावेळेस मल्टिप्लाय बाय 2 करायचा आहे, तर 2 केल्यानंतर काय, तर 2 × 90 − 22 − थिकनेस किती आहे 12 / 2 × 12. तर बघा मित्रांनो हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲन्सर काय येते चेक करा. ठीक आहे बघा करा कॅल्क्युलेट, तुम्ही पण कॅल्क्युलेट करू शकता, एवढं काय ह्याच्यात खूप मोठ्या गोष्टी नाहीत. ठीक आहे मित्रांनो चला कॅल्क्युलेट करा, 90 − 22 − 6 12 / 2 = 6 ठीक आहे × 12 काय तर ॲन्सर 744 mm² हे आला ए एन सी कनेक्टिंग जो आहे लेग त्याचा एरिया. आता ए जी ओ बघा नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट काय करतो आहे, ए जी ओ म्हणजे आउटस्टँडिंग जी लेग आहे त्याचा ग्रॉस एरिया. बघा आउटस्टँडिंग लेग कोणती आहे, मग आता मी आउटस्टँडिंग लेगचाच फक्त कॅल्क्युलेट करणार, म्हणजे ही आउटस्टँडिंग लेग, इथे बोल्ट वगैरे काय आहे का रे मित्रांनो नाही, म्हणजे हे ॲज इट इज लिहिली
त्याची लेंथ किती आहे 90, थिकनेस किती आहे 12 mm, ठीक आहे। तर आपण कॅल्क्युलेट करू b into d, पण या ठिकाणी काय लक्षात घ्यायचे आहे बघा, 2 प्रत्येक एरियाला काय करतोय आपण मल्टीप्लाई बाय 2 करतोय, तर जी लेंथ आहे l, l म्हणजे ही लेंथ, माइनस माइनस तुम्हाला काय करायचे थिकनेस डिवाइड बाय 2 इनटू थिकनेस, ही ऑलवेज एज इट इज हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो, इथे पण काय येणार l माइनस डायमीटर ऑफ होल माइनस थिकनेस डिवाइड बाय 2 आणि इनटू काय करतो रे त्याला थिकनेस करतो, इथे पण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, इथे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाका मित्रांनो, ठीक आहे, 2 इनटू बघा लेंथ किती आहे 90 माइनस थिकनेस किती आहे 12, बघा इथे थिकनेस किती आहे 12 डिवाइड बाय 2 इनटू 12, ठीक आहे। चला आता हे कॅल्क्युलेट करा मित्रांनो, बघा 90 - 6 इनटू 12 इनटू 2 किती येणार आहे 2016, म्हणजे 212016 mm², हा काय येणार एरिया, ग्रॉस एरिया, ठीक आहे। एकदा हा चेक करा मी 2 ने मल्टीप्लाय केले का नाही, म्हणजे आपल्याला अजून डिटेल मध्ये कळेल, 90 - 22 - 6 * 12 * 2, बघा मित्रांनो 2 ने मल्टीप्लाई करायचं राहिलं होतं 744 * 2, 744 * 2 केलं की काय तर 1488, ठीक आहे मित्रांनो, हे आंसर येणार आहे 1488 mm², ठीक आहे। बघा आता तुमचे काय झाले सगळ्या व्हॅल्यू आता मिळाल्यात मित्रांनो, आपल्याला बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, बीटासाठी हे सगळं मी तुम्हाला गिवन दिले, त्यानंतर एजीओ आणि एएनसी कॅल्क्युलेट केलं, ते टीडीएन मध्ये टाकायचे आणि सगळं कॅल्क्युलेट करायचे। पहिल्यांदा आपण बीटा कॅल्क्युलेट करू, बघा बीटाची हा फॉर्म्युल्यामध्ये बीटा आपण फाइंड आउट करू, बीटा काय येतोय बघा 1.4, बघा 1.4 मायनस 0.076 ब्रॅकेट मध्ये इंटू डब्ल्यू, डब्ल्यू काय रे 90 डिवाइड बाय टी काय 12 mm, टी काय आलं 12 mm, नेक्स्ट एफ वाय ची व्हॅल्यू किती आहे रे 250 डिवाइड बाय एफ यू किती आहे 410, बघा एफ यू 410 आहे, इंटू नंतर BS / LC, बी एसची व्हॅल्यू किती आहे 132 डिवाइड बाय LC ची व्हॅल्यू किती आहे 200 झालं, एवढं आहे त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करायचं 1.170, बघा ही बीटाची व्हॅल्यू आली, बीटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे बघा, हे ह्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाही, या व्यवस्थित लक्षात ठेवा, बीटाची व्हॅल्यू काय पाहिजे, बीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.7 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 1.4, हा तुमचा स्टँडर्ड क्लॉज आहे मित्रांनो। आता माझी व्हॅल्यू किती आली 1.17, तर ही 0.7 मोठी आहे चालेल, पण 1.4 लहान पाहिजे, आहे 1.4 लहान, म्हणजे तुम्ही बीटाची जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे तीच तुम्हाला या ठिकाणी यूज करायची आहे, ठीक आहे। तर त्या बीटाच्या ही जी व्हॅल्यू आहे बघा 0.170 ही व्हॅल्यू ह्या बीटामध्ये टाकायची आहे, सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचंय। तर बघा टीडीएन ची व्हॅल्यू काय येते बघा, टीडीएन इज इक्वल टू, आता मी टीडीएन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय, सर्वांनी एकदम व्यवस्थित कॅल्क्युलेट करायची, बघा ब्रॅकेट वगैरे टाकायचं 0.9 * एएनसी काय 1488, एफ यू काय रे 410, ठीक आहे, नंतर डिवाइड बाय गॅमा एम वन ची व्हॅल्यू काय असते रे 1.25 आणि गॅमा M0 ची व्हॅल्यू किती असते 1.10, ठीक आहे मित्रांनो, त्या व्हॅल्यू टाका 1.25, ठीक आहे। प्लस इथे प्लसचं सिम्बॉल आहे, बीटा आत्ता कॅल्क्युलेट केला 1.170 इंटू एजीओ 2016 इंटू एफ वाय किती आहे 250 डिवाइड बाय 1.10। तर मित्रांनो ह्याचे आन्सर कॅल्क्युलेट करा, तो येतो 975.33 * 10³ न्यूटन, बघा मित्रांनो हे तुमचं
सेकंड आंसर है, ठीक है मित्रांनो, हे तुमचं काय रे सेकंड आंसर आहे, ठीक है। बघा असं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं आणि त्याच्यानुसार काय करतो रे आपण कॅल्क्युलेशन्स करतो, ठीक है मित्रांनो। बघा हे सेकंड आंसर मिळालं, आता तुम्हाला काय करायचंय, बघा हे सेकंड आंसर मिळालं, आता TDN बघा TDB आणि TDB असे दोन व्हॅल्यू काढायचे आहेत। आता ब्लॅक ब्लॉक शेअर साठी तुम्ही आता कशासाठी काढलं रे, रप्चर साठी काढलं, आता तुम्हाला कशासाठी काढायचंय, ब्लॉक शेअर फेल्युअर साठी कॅल्क्युलेट करायचंय। तर बघा मित्रांनो ब्लॉक शेअर साठी मी कॅल्क्युलेट करतोय, ठीक है। तर बघा काहीच नाही मित्रांनो, याच्यामध्ये सगळं दिलंय मी, त्याचा यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतोय, बाकी मी काही केलेलं नाही। बघा मित्रांनो आता मी काय करतोय, डिझाईन स्ट्रेन ड्यू टू ब्लॉक शेअर, काय करतो रे डिझाईन स्ट्रेन ड्यू टू ब्लॉक शेअर, ही आहे स्टेप नंबर 3, डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू ब्लॉक शेअर, ब्लॉक शेअर। बघा त्यालाच आपण काय म्हणतो, TDB, ठीक आहे। क्लॉज नंबर किती आहे रे, क्लॉज नंबर लिहायचा म्हणजे ऑथेंटिक वाटतं, नाहीतर तुम्ही बघून वगैरे लिहिलंय असं एक्झामिनरला वाटू शकतं। 6.4.1 बघा, 6.4.1 त्या बघा राईट साईडला इथं बॉटमला दोन फॉर्म्युले दिले, ते दोन्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतात। बघा मित्रांनो 6.4.1 घेतलं आणि त्याचं आता काय करायचं आहे, पेज नंबर किती, पेज नंबर आहे 33, पेज नंबर आहे 33, IS 800 2007, ठीक आहे। तर चला मित्रांनो आता आपण फॉर्म्युले लिहून घेऊया आणि नंतर कॅल्क्युलेशन करू, ठीक आहे। व्यवस्थित शांततेत फॉर्म्युले लिहायचे, काही चुकता कामा नाही, कारण हे इथं चुकला तर पुढे कॅल्क्युलेशनमध्ये चुकून जातो। बघा TDB AVG FY डिवाइड बाय अंडर रूट थ्री गॅमा M0, ठीक आहे, प्लस 0.9 ATN इंटू FU डिवाइड बाय गॅमा M1। बघा मी पण बघून लिहितोय, कारण हे पाठ करायची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला IS कोड अवेलेबल आहे ना, हे पाठ करू नका, फॉर्म्युले हे याच्यामध्ये आहेत, तुम्हाला फक्त त्याचा यूज करायचा आहे आणि ते सॉल्व्ह करायचे, ठीक आहे। बघा ॲज इट इज मी फॉर्म्युला लिहून घेतला आहे, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्यात। बघा TDB काढला, TDB सेकंडवाला, बघा सेकंडवाला काय असणार आहे, 0.9 AVN इंटू FU डिवाइड बाय अंडर रूट थ्री गॅमा M1 प्लस नंतर काय रे ATG FY डिवाइड बाय गॅमा M0, ठीक आहे मित्रांनो। आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामधल्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लिहायच्यात आणि कॅल्क्युलेट करायच्या आहेत। बघा मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला काय करायचं आहे आता मित्रांनो, AVG ATN AVN आणि ATG ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत, बाकी तुम्हाला सगळे येतात। बघा मित्रांनो आता मी काय करतो, ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, पहिलं आहे AVG, दुसरी आहे AVN, तिसरा आहे ATN आणि चौथी आहे, बघा ATG करा, ग्रॉस काढू अगोदर आणि नंतर ATN, ठीक आहे मित्रांनो। याचे फॉर्म्युले बघा, आता इथे एरिया आलेला आहे, जिथे एरिया येईल तिथे मी मल्टिप्लाय बाय 2 करणार, कारण माझ्याकडे दोन अँगल सेक्शन आहेत म्हणून मी मल्टिप्लाय बाय काय करणार, 2 करणार। सिंपला विषय, ज्या ज्या ठिकाणी मग आपली बाकी प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी करत आलो आहे, तर त्याच्यासाठी डायग्रॅम काढायची मित्रांनो। डायग्रॅम कुठे, डायग्रॅम बघा, ही डायग्रॅम म्हणजे हाफ डायग्रॅम काढायची, इथं कट केलेली, ठीक आहे मित्रांनो। तर बघा मी हाफ डायग्रॅम काढतो, म्हणजे इथून डायग्रॅम कुठपासून कुठपर्यंत काढायची आहे, बघा मी सांगतो तुम्हाला, ह्या एंडपासून ते ह्या बोल्टच्या सेंटरपर्यंत, ठीक आहे, ह्या एंडपासून ह्या बोल्टच्या सेंटरपर्यंत किती बोल्ट आहेत, 1 2 3 4 5 बोल्टची मी डायग्रॅम काढतो। बघा मित्रांनो 5 बोल्टची डायग्रॅम काढणार आहे मी, बघा हे लक्षात घ्या। बघा हा पहिला बोल्ट, हा दुसरा बोल्ट, हा तिसरा बोल्ट, हा चौथा बोल्ट आणि हा पाचवा बोल्ट, ठीक आहे मित्रांनो। बघा 5 बोल्टची डायग्रॅम काढली, त्याचे डायमेन्शन काय तर, त्याचे डायमेन्शन आहेत, बघा हे डिस्टन्स आहे, सर्वांचे 50-50 डिस्टन्स आहेत, किती तरी 50-50,
आणि लास्टचं डिस्टन्स किती आहे रे मित्रांनो, तुम्हाला गिवन दिले, चेक करा किती आहे, बघा 40 डिस्टन्स किती आहे 40, बघा हे डिस्टन्स किती आहे 40. आता तुम्हाला आणखी एक डिस्टन्स महत्त्वाचा असतं, ते हे डिस्टन्स. हे डिस्टन्स म्हणजे कोणतं रे, एज डिस्टन्स. काय डिस्टन्स आहे ते, एज डिस्टन्स. तर ह्याची व्हॅल्यू काय येते रे, इज इक्वल टू 1.7 इंटू डी झिरो. तर 1.7 इंटू डी झिरो काय रे तुमचा 22. तर बघा किती येतं ते, 1.7 इंटू 22 हे असतं 37.4 एम एम. तर त्याला ॲव्हरेज काय करायचं आहे, तर 40 एम एम करायचं आहे. किती करायचं आहे, 40 एम एम. म्हणजे हे डिस्टन्स किती येईल, 40 येईल. ठीक आहे मित्रांनो, एवढं तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे. तर ए व्ही जी, एरिया इन शिअर, शिअर म्हणजे काय, असाच एरिया कॅल्क्युलेट करायचा ह्याचा. ग्रॉस एरिया काय असणार रे, ग्रॉस एरिया मित्रांनो काय असणार, तर पहिल्यांदा बघा मी थोडं पुसतो, कारण आपल्याला या ठिकाणी लागेल. ठीक आहे मित्रांनो, बघा मी ए व्ही जी कॅल्क्युलेट करतो. ए व्ही जी ग्रॉस एरिया, ठीक आहे. तर बघा ग्रॉस एरिया काढूया आपण. तर ग्रॉस एरिया काय असणार, टोटल लेंथ, लेंथ किती आली रे 40, आणि ही किती 200, म्हणजे 240. लेंथ किती आली 240. त्याला काय करणार, पहिल्यांदा तुम्ही 2 मल्टिप्लाय करणार. प्रत्येक एरियाला तुम्हाला काय करायचं, 2 मल्टिप्लाय करायचं. तर बी किती आहे रे, ही तुमची बी आणि ही असेल डेप्थ. बघा सॉरी, बी आणि डेप्थ म्हणजे काय, थिकनेस असेल तुमची. तर किती येईल रे, 240. बघा 240 आपल्याला ग्रॉस एरिया काढायचा आहे. मग होल येतील का त्याच्यात, येणार नाहीत मित्रांनो, होल येणार नाहीत. तर किती येईल, 240. 240 इंटू थिकनेस किती आहे तुमची, प्लेटची थिकनेस आहे 12 mm. बघा या प्लेटची थिकनेस किती आहे रे, 12 mm ची प्लेट आहे ही. कितीची, 12 mm ची. प्लेट आहे, म्हणून 240 इंटू 12. बघा हा झाला ग्रॉसचा एरिया. तर ग्रॉसचा एरिया कॅल्क्युलेट करून घ्या, 2 × 240 × 12 काय येतो रे, 5760. काय येतो रे तुमचा एरिया, 5760. ठीक आहे, बरोबर 5760 एम एम हा झाला ग्रॉस एरिया. आता आपण दुसरा कोणता एरिया करणार, बघा ए व्ही जी झाला, आता ए व्ही एन म्हणजे नेट एरिया कॅल्क्युलेट करायचा. बघा ए व्ही एन नेट एरिया काय असणार, तर ह्याच्यातून हे होल मायनस करायचे फक्त. बघा 2 × 2 ॲज इट इज असणार, 2 × 2 फक्त. आता 240 काय मायनस करायचे, मायनस होल. होल किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि हे किती, 4.5. बघा 4.5 लक्षात ठेवा, हे कसं येतं आहे, बघा हा एक होल झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आणि हे त्याच्या पुढचा अर्धा, म्हणजे किती, 4.5, म्हणजे 4.5 होल इंटू त्याचा डायमीटर किती आहे, होलचा डायमीटर 22. बघा 22 हा झाला मला नेट एरिया इंटू थिकनेस किती आहे रे, थिकनेस किती आहे तुमची 12 mm. बरोबर, म्हणजे मी फॉर्म्युला काय लिहिता, 2 × b × बघा बी ही विड्थ आहे, नेट विड्थ आहे, इंटू थिकनेस. ठीक आहे, इंटू थिकनेस. तर माझा काय आला रे एरिया, चेक करा एरिया काय येतोय. बघा हे कॅल्क्युलेशन करायचे, काय येतो, 2 × (240 − 4.5 × 22 ठीक आहे, इंटू 22 ब्रॅकेटच्या बाहेर 22 सॉरी बाकेटच्या बाहेर हे 12 आहे. काय आलं आन्सर, 3384 एम एम स्क्वेअर. बघा हे एम एम स्क्वेअर असणार आहे. हे काय आलं रे, ए व्ही एन आला. ठीक आहे, ए व्ही एन आला. आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, आता तुम्हाला करायचं आहे बघा, आता तुम्हाला ए टी एन आणि ए टी जी, ए टी जी म्हणजे ग्रॉस एरिया इन टेन्शन. आता टेन्शनमध्ये कोणता असणार आहे रे, तर ह्या विड्थचा एरिया असणार. बघा हा विड्थ, तर ही विड्थ कितीची आहे, तर ही विड्थ आहे 40 आणि थिकनेस किती आहे त्याची, 12 mm. ठीक आहे, तर त्याचा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा ग्रॉस एरिया काय असणार रे, तर एरियाला कधी पण आपण काय ठरवलं आहे, 2 मल्टिप्लाय करणार, 2 × त्याची विड्थ म्हणजे डब्ल्यू. बरोबर, डब्ल्यू ग्रॉस काढायचा आहे इंटू थिकनेस. ठीक आहे, मग काय येईल रे, 2 × विड्थ किती आहे, 40 mm इंटू थिकनेस किती आहे रे त्याची, थिकनेस किती आहे तुमची, 12 mm. तर हा झाला तुमचा
टेन्शन, टेन्शन म्हणलं की हा वर्टिकल कन्सिडर करायचं. बघा टेन्शन म्हणलं की काय करायचं, वर्टिकल कन्सिडर करायचं, आणि तुम्हाला शिअर म्हणलं की हॉरिजेंटल कन्सिडर करून आपल्याला एरियाचे कॅल्क्युलेशन करायचे असतात. तर बघा याचा एरिया काय येईल, 2 × 40 × 12 हा येतो 960 mm². ठीक आहे मित्रांनो, तुमचा काय झाला रे, ATG तुम्ही कॅल्क्युलेट केला. आता काय करायचं आहे, ATN कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ग्रॉस काढला, ग्रॉस काढला, ATG काढला, आता ATN कॅल्क्युलेट करा. ATN इज इक्वल टू सेम प्रोसिजर काय केला रे आपण, एरिया आहे 2 ने मल्टिप्लाय करणार इंटू विड्थ किती आहे तुमची 40 विड्थ, त्याच्यातून तुम्हाला मायनस काय करावं लागेल, डायमीटर ऑफ बोल्ट, हा बोल्ट किती रे डायमीटर गेलेला, अर्धा, हाफ बोल्टचा गेला आहे, म्हणून काय करणार 0.5 × डायमीटर ऑफ होल बरोबर इंटू ही झाली टोटल आता विड्थ इंटू थिकनेस. तर काय येईल रे, 2 × W काय तुमचा 40 mm आहे. बघा हा 40 mm आहे, डब्ल्यू किती आहे हा 40 mm आहे. 40 − 0.5 × D0 ची व्हॅल्यू आहे 22 × थिकनेस ची व्हॅल्यू आहे 12. तर करा कॅल्क्युलेट मित्रांनो आणि आन्सर लिहा, 2 × 40 − 0.5 × 22 × 12 तो येतो 696. बघा ATN काय येतो 696, हा एरिया येतो 696 mm². बघा मित्रांनो ऑलमोस्ट आपण आता सगळे कॅल्क्युलेशन केलेले आहेत, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या. AVG 57 6 × FY ची व्हॅल्यू काय 250 / √3, गॅमा M0 ची व्हॅल्यू काय 1.10 + 0.9 × ATN किती आहे तुमचा, ATN 696 × FU ची व्हॅल्यू काय 410 / गॅमा M1 ची व्हॅल्यू काय 1.25. ठीक आहे मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन करायचं, हे तुम्हाला काय मिळेल, TDB. ठीक आहे, आता तुम्ही याच्यात पण व्हॅल्यू टाकून घ्या 0.9 × तोपर्यंत तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा मित्रांनो. आणि ह्याचं पण बघा तुम्ही हा फॉर्म्युला, बघा एक प्रॉब्लेम झाला आहे, आता नेक्स्टचे जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही पॉज करून तुम्ही तुमचे आन्सर कॅल्क्युलेट करायचे. बघा 0.9 × AVN किती आहे 3384 × FU काय रे 410 / √3 × गॅमा M1 काय तुमचा तर 1.25. ठीक आहे, प्लस पुढची व्हॅल्यू ATG ची व्हॅल्यू किती आहे, ATG 960 × FY ची व्हॅल्यू काय रे 250. ठीक आहे, गॅमा M0 ची व्हॅल्यू काय 1.10. चला मित्रांनो आता हे सर्वांचे कॅल्क्युलेशन करा. पहिल्यांदा याचं कॅल्क्युलेशन करतो, बघा 5760 × 250 / √3 × 1.10. ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे, आता पुढचे हे ॲज इट इज ह्याचे कॅल्क्युलेशन करायचे, 0.9 × 696 × 410 / 1.25. बघा मित्रांनो याचं ॲन्सर येतं 961.26 × 10³ न्यूटन. बघा मित्रांनो हे एक ॲन्सर आलं, आणि TDBचं याचं पण ॲन्सर कॅल्क्युलेट करायचं. बघा सेम प्रोसिजर, ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. बघा ह्याला ब्रॅकेट घ्यायचे, असे ब्रॅकेट घ्यायचे, म्हणजे कॅल्सीमध्ये टाकताना हे असे ब्रॅकेट घेऊन टाकायचं. ठीक आहे मित्रांनो, तर बघा 0.9 × 3384 × 410 / दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √3 × 1.25 +
960 इंटू 250 ब्रैकेट कंप्लीट डिवाइड बाय 1.10। ठीक है मित्रांनो, बघा हे कॅल्क्युलेट करायचे, हे आंसर येतं 794.92 इंटू 10^3 न्यूटन। ठीक है मित्रांनो, दोन्ही आंसर मिळाले तुम्हाला, दोन्हीला बॉक्स करा, याच्यातली जी मिनिमम व्हॅल्यू असेल ते तुमचं काय असेल रे आंसर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर याच्यातली मिनिमम कोणती व्हॅल्यू आहे 794। ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करून घ्या बरोबर। हां, त्याच्यातली जी मिनिमम व्हॅल्यू आहे ही कोणती रे 794.92 इंटू 10^3। हे या ब्लॉक शेअरमधलं बघा, या ब्लॉक शेअरमधलं हे तुमचं आन्सर असेल। आता काय करायचं, आता तुम्ही काय करणार बघा, ह्याला थर्ड आन्सर म्हणणार। आता जे आपण 1, 2, 3 हे तीन कॅल्क्युलेट केलेत, याच्यातली जी मिनिमम व्हॅल्यू असेल ते तुमचं आन्सर असेल। बघा ही किती आहे 794, नंतर ही किती आहे 975, म्हणजे 794 आत्तापर्यंत आन्सर झालं। फर्स्टचं किती आहे 917, म्हणजे किती झालं रे 794, हे तुमचं फायनल आन्सर झालं। तर मी आता इथे लिहितो, डिझाईन आपल्याला काय विचारलं आहे बघा, टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ रूफ ट्रस मेंबर। बघा मी कसं लिहिणार, आता फायनल आन्सर तुम्ही सगळ्याच्या लास्टला लिहायचं, हे बघा टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ रूफ ट्रस मेंबर इज लेसर ऑफ आन्सर्स 1, 2 अँड 3। तर 1, 2, 3 इथे लिहून घ्यायचे, पहिला आहे टी डी जी किती आहे मित्रांनो 917.95 इंटू 10^3, नंतर दुसरा कोणता आहे टी डी एनचं आन्सर किती आहे रे बघा, टी डी एन 975.33 इंटू 10^3 न्यूटन। ठीक आहे, आणि लास्टचं टी डी बी काय रे तुमचा, तर बघा टी डी बी काय आला तुमचा, जो मिनिमम असेल या दोघांमधला, तर किती 794.92 इंटू 10^3 न्यूटन। तर तुमचं आता फायनल आन्सर काय झालं रे, तर हे तुमचं फायनल आन्सर झालं, त्याला काय करायचं ब्रॅकेट करायचा, म्हणजे हे तुमची काय आली रे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ रूफ ट्रस। मित्रांनो एवढं तुम्हाला आन्सर लिहायचं असतं, याला 8 मार्क असतात मित्रांनो, एकदम सोपा कंटेंट आहे। या ठिकाणी काही असं दुसरीकडे किंवा तुम्हाला काही पहिल्यांदा गोष्टी माहीत पाहिजेत असं नाही, डायरेक्ट सगळं IAS कोडमध्ये दिले ते तुम्हाला यूज करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, तुमच्या समोर सगळे कॅल्क्युलेशन मी केलेले आहेत। बघा मित्रांनो, फक्त या प्रॉब्लेममध्ये काय लक्षात ठेवायचं, हा 2 आला आहे म्हणजे इथे दोन मेंबर असणार आहेत, बघा दोन अँगल असणार आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी एरिया येईल त्याला काय करायचं, तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचे, तुमचं आन्सर डोळे झाकून बरोबर येतं मित्रांनो। फक्त लक्षात ठेवा, इथं 2 आलं की सगळ्या एरियाला 2 ने मल्टिप्लाय करायचं। बघा इथे कधी कधी वर्डिंगमध्ये पण देऊ शकतात TWO 2 ISA 1990-12, तर ते पण लक्षात ठेवा, म्हणजे 2 अँगल आहेत म्हणून एरिया पण काय असणार डबल असणार, एका अँगलचा आपण प्रोसिजर करायचो, डबल अँगलसाठी डबल न म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं फक्त एरियाला। ठीक आहे मित्रांनो, हा प्रॉब्लेम 2 सॉल्व्ह करा, हा एक्झामला कन्फर्म येतो। बघा डबल अँगल सेक्शन कन्फर्म प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक टाईपमध्ये, डबल अँगल सिंगल अँगल, मग ते वेल्डेडचं असेल आणि बोल्टेडचं असेल, हे दोन्हीही कन्सेप्ट व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला करायचे आहेत। ठीक आहे।